तर खर्च खूप गोष्टींवर आपण करतो. आपण समृद्धी महामार्ग करतो, 1 लाख कोटींचं बुलेट ट्रेन करतो, तेव्हा निवडणुका हा जो आत्मा आहे लोकशाहीचा, त्याच्यावर थोडा जास्त खर्च झाला तर बिघडत काहीच नाही. शासन यंत्रणेवर ताण पडतो, ते तर उलटे एक निवडणूक घेतली तर जास्त ताण पडेल हे कोणी सांगू शकेल, आणि आचारसंहितेमुळे कामं होत नाहीत, तर हेही चुकीचं आहे. निवडणूक आयोगाला विचारून आचारसंहिता शिथिल करता येते. तर ही अत्यंत उथळ कारणं दिलेली आहेत. वन नेशन वन इलेक्शन होऊ शकणार का अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती, पण आता मात्र कॅबिनेटने हा प्रस्ताव जे कोविंद समितीने जे जो अहवाल सादर केलेला आहे तो मान्य केलेला आहे. आपल्याबरोबर प्राध्यापक उल्हास बापट सर आहेत. सर, सगळ्यात पहिला प्रश्न, चर्चा अनेक दिवस होती पण आता अशाच पद्धतीने ह्या निवडणुका घेतल्या जाव्यात यासाठी एकूण सरकारचा कल दिसतो आहे. काल अश्विनी वैष्णव बोलताना असं म्हणाले की सुरुवातीला म्हणजे पार्लमेंट आणि विधानसभा एकत्र घेण्याच्या दृष्टिकोनातनं आणि त्यानंतर त्याच्या जोडीनीच 100 दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा घेतल्या जातील. हे करणं शक्य आहे का? पूर्वी असं झालं होतं हे उदाहरण वारंवार दिलं जात आहे. आता याचं उत्तर मला 3 लेवलवर द्यावं लागेल. 1 म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर, 2 पॉलिटिकल लेवलवर आणि 3 कॉन्स्टिट्युशनल लेवलवर. काही प्रश्न हे आपल्याकडे पुन्हा पुन्हा ऐरणीवर येतात. उदाहरणार्थ विमेन रिझर्वेशन, हे मी मला आठवतं आहे गुजराल ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी पार्लमेंटरी जॉईंट कमिटीने बोलवल्यामुळे मी गेलो होतो. त्यावेळपासनं 25 वर्ष तो मुद्दा चर्चेत होता, आत्ता 5 झाला, पुढे 10 वर्ष तो होणार नाही, हा आणखी महत्त्वाचा भाग आहे. तसंच हे वन नेशन वन इलेक्शन अनेक वेळा बोललं गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला तारखेनुसार सांगतो, 22/5/18 ज्यावेळी रावत मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यावेळी त्यांनी पूर्वीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची मीटिंग घेतली. 11 जणं त्यावेळी उपस्थित होते, त्यांची नावंही मी सांगू शकतो, गिल, लिंडो, कृष्णमूर्ती वगैरे वगैरे. या 11 जणांनी असं सांगितलं, सगळे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, की भारतामध्ये वन नेशन वन इलेक्शन हे प्रॅक्टिकली आणि कॉन्स्टिट्युशनली शक्य नाही. आता हा त्यांचा भाग झाला, हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग झाला. जे कारणं सांगण्यात येतात की खर्च फार वाढतो, तर खर्च खूप गोष्टींवर आपण करतो. आपण समृद्धी महामार्ग करतो, 1 लाख कोटींचं बुलेट ट्रेन करतो, तेव्हा निवडणुका हा जो आत्मा आहे लोकशाहीचा, त्याच्यावर थोडा जास्त खर्च झाला तर बिघडत काहीच नाही. शासन यंत्रणेवर ताण पडतो, ते तर उलटे एक निवडणूक घेतली तर जास्त ताण पडेल हे कोणी सांगू शकेल, आणि आचारसंहितेमुळे कामं होत नाहीत, तर हेही चुकीचं आहे. निवडणूक आयोगाला विचारून आचारसंहिता शिथिल करता येते. तर ही अत्यंत उथळ कारणं दिलेली आहेत. याच्या मागचा पॉलिटिकल हेतू काय आहे यात मी जाणार नाही, कारण मी पॉलिटिक्सवर कधीच बोलत नाही. आता पॉलिटिकल साईड अशी आहे की याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करावी लागेल. रामनाथ कोविंदनीच सांगितलेलं आहे की 15 ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन बदलावी लागेल. कॉन्स्टिट्यूशन बदलायची असेल तर लोकसभा 2/3, राज्यसभा 2/3 आणि काही बाबतींमध्ये 1/3 राज्यांचं रॅटिफिकेशन लागतं. आता ही संख्या आहे का आत्ता भाजपकडे? तर त्याचं उत्तर आहे नाही. पूर्वी जेव्हा 303 लोक त्यांचे होते त्यावेळी शक्य होतं, आता 240 वर ते आल्यामुळे 2/3 मेजॉरिटी सगळ्या पक्षांचं एकमत झाल्याशिवाय त्यांना मिळणं शक्य नाही आहे, तेव्हा हे अशक्य गोष्ट झालेली आहे. 3 कॉन्स्टिट्यूशनचं, तर एक महत्त्वाचा निर्णय 24 मार्च 1973 केशवानंद भारती खटल्यामध्ये दिला की बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. मग आता बेसिक स्ट्रक्चरमध्ये संघराज्य व्यवस्था येतं, म्हणजे केंद्र सरकारच्या निवडणुका वेगळ्या, राज्याच्या निवडणुका वेगळ्या, त्या एकमेकांवर अवलंबून ठेवता येत नाहीत. तेव्हा हे घटन संघराज्याच्या विरुद्ध जात आहे का? एक पार्लमेंटरी डेमोक्रेसी हा दुसरा मूलभूत प्रश्न आहे, कारण असं जर का केलं तर आपण प्रेसिडेन्शियलकडे जातो आहे थोड्याफार अंशाने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्री अँड फेअर इलेक्शन्स, म्हणजे मला मतदानाचा अधिकार आहे. मी एखाद्या सरकारला 5 वर्ष निवडून दिल्यानंतर ते 3 वर्षातच तुम्ही बरखास्त करू नाही शकणार. मला माझ्या मतदानाच्या अधिकारावर त्याचा परिणाम होतो आहे. किंवा मी 5 वर्षाकरता सांगितलं तर त्याची मुदत 7 वर्ष तुम्हाला करता येणार नाही. मुदत फक्त राष्ट्रीय आणीबाणीमध्ये वाढवता येते, किंवा बहुमत जर का गेलं मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचं तर ती आधी बरखास्त करता येते. वन नेशन वन इलेक्शन करता मुदत वाढवणं किंवा कमी करणं हे राज्यघटनेत बसतं का नाही हे बघावं लागेल. आणि जर का बसलं नाही तर ती घटना दुरुस्ती घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. जसं त्यांनी आत्तापर्यंत 42व्या घटना दुरुस्तीतला काही भाग बेकायदेशीर ठरवला होता, घटनाबाह्य ठरवला होता.
अँटी डिफेक्शन लॉचा काही भाग ठरवला. आणि आता अगदी लेटेस्ट उदाहरण झालं तर 99वी घटना दुरुस्ती जी मोदींनी केली, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन, ते घटनाबाह्य ठरवलं. कारण त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या किंवा ज्युडिशरीच्या इंडिपेंडन्सवर परिणाम होतो. तेव्हा बेसिक स्ट्रक्चरवर जर का परिणाम होत असेल तर ती घटना दुरुस्तीसुद्धा घटनाबाह्य ठरवता येते सुप्रीम कोर्टाला. म्हणजे मला जे दिसतं आहे त्याप्रमाणे चर्चा करायला हरकत नाही, लोकशाही चर्चा करावीच उलटी. माझं तर मत आहे दोन्ही बाजू ऐकाव्यात. पुढे जातो आपण त्यामुळे, ते थिसिस अँटी थिसिस सिंथेसिसचं तत्त्व आहे आमचं हेगेलचं, की चर्चा झाल्याने लोक वर जातात. तर या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिफिकल्टीज आहेत. एक, कॉन्स्टिट्यूशनांना अमेंड करायकरता लागतात ते पॉलिटिकल डिफिकल्टी आहेत. दोन, आणि बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध जातं का हे सुप्रीम कोर्ट ठरवणारे. तीन, तेव्हा तीन याच्यातून अडथळ्याच्या शर्यतीतून पुढे जायला कित्येक वर्ष लागणार आहेत. त्यामुळे आत्ता या क्षणाला हे सगळं जे आहे हे जसं 25-30 वर्ष विमेन रिझर्वेशन पडून राहिलं होतं तसं हे पडून राहील असं मला आत्ता दिसत आहे. याच्यामागचा त्यांचा राजकीय हेतू काय आहे यावर मी बोलणार नाही, कारण मी राजकारणावर कधीच बोलत नाही. पण यात सर तुम्ही आत्ता म्हणाला तोच मुद्दा की म्हणजे 170 कॉन्स्टिट्यूशनचं 172 सेक्शननुसारही हे असं म्हटलं गेलं आहे की 5 वर्षांसाठी असेंब्लीची मुदत राहील. मग वेगवेगळ्या कारणांनी जर यातलं कुठलंही सरकार पडलं तर नेमकं काय होईल हाही गोंधळ दिसतो आहे. अनेक नेत्यांनी हा कन्सर्न व्यक्तही केलेला आहे. कसं असतं, पहिल्यांदा जेव्हा स्वातंत्र्य आपल्याला मिळालं थोडी जवळजवळ वन पार्टी डॉमिनन्स होता काँग्रेसचा. त्यामुळे नेहरूंच्या काळामध्ये 52, त्यानंतर 57, त्यानंतर 62 याच्यात हा प्रॉब्लेमच आला नाही. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार यायचं. त्यानंतर जेव्हा राज्यात वेगळी सरकारं यायला लागली तिथे मग प्रॉब्लेम यायला लागला. मग गव्हर्नरच्या माध्यमातून ते सरकार पाडण्याचे उद्योग चालू झाले अनेक, त्यात मी पुन्हा जाणार नाही. पण मग झालं काय की जर का बहुमत गेलं राज्यातलं तर त्या राज्यापुरतं निवडणूक घ्यायला पाहिजे. मग लोकसभा आणि राज्यातल्या विधानसभा यांच्या तारखा बदलायला सुरुवात झाली आणि म्हणून आपण आजच्या स्थितीला आलो आहे. हे लोकशाही उत्क्रांत झाल्याचं लक्षण आहे. तेव्हा त्यातून आपण मागे पुन्हा का जायचं हाही प्रश्न पुन्हा विचारतील काही लोक. सर यातला आणखीन एक मुद्दा कन्सर्न जो व्यक्त केला जातोय तो म्हणजे जर कुणालाच बहुमत मिळालं नाही तर अशा स्थितीमध्ये नेमकं काय होईल. आत्ताच्या तरतुदी काय सांगतात आणि वन नेशन म्हणजे जेव्हा जसं तुम्ही म्हणालात की पूर्वी एकाच वेळी हे सगळ्या निवडणुका होत होत्या त्या काळात नेमकी काय अशा स्थिती निर्माण झाली तर काय केलं जात होतं. नाही, राज्यात जर का कोणालाच बहुमत मिळालं नाही आणि सरकार स्थापन होऊ शकलं नाही तर 356 कलमाखाली राष्ट्रपती राजवट आणता येते. इफ दी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट इज नॉट कॅरीड ऑन अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन तर राष्ट्रपती राजवट येते. ही राज्यातली तरतूद झाली. केंद्रामध्ये तशी तरतूद नाही. तर केंद्रात जर का कोणाचंच सरकार स्थापन होऊ शकलं नाही तर मग कोअलिशन सरकार होतं का बघावं लागतं. तेही झालं नाही तर पुन्हा इलेक्शन्स घ्याव्या लागतील आणि मग आत्ताचा जो पंतप्रधान असतो तो काळजीवाहू म्हणून तोपर्यंत राहतो जोपर्यंत इलेक्शन होत नाहीत. त्या दोन ठिकाणची त्या दोन्ही परिणाम वेगवेगळे होतील. अध्यक्षीय पद्धतीकडे आपण जातोय का, प्रेसिडेन्शियल इलेक्शनकडे जातोय का असंही तुम्ही म्हणालात. सिस्टीम तीच राहणार आहे असा दावा केला जातोय की फक्त एका वेळी निवडणुका होणार आहेत बाकी काही बदल होत नाही. तरीही तुम्हाला असं वाटतंय की मग पुन्हा सुपर पॉवर प्रेसिडेन्शियल इलेक्शन सिस्टीम आपल्याकडे होईल. नाही, ती आणताच येणार नाही. कारण पार्लमेंटरी डेमोक्रेसी हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग धरला आहे त्यामुळे तो बदलताच येणार नाही. पॉईंट वन, आणि इतका अनुभव असताना जर का तुम्हाला पार्लमेंटरी डेमोक्रेसी चालवता येणार नसेल तर मग प्रेसिडेन्शियल पण चालवता येणार नाहीच आहे. मग तिकडे जाण्यात पॉईंट काय ना, अननोन इव्हिल इज बेटर दॅन अननोन इव्हिल असं आमच्या लॉमधली म्हण आहे.